लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची किडी संपायचं नाव घेत नाहीये। लाचखोरीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे, मात्र लाचखोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे। 2023 साली महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तब्बल 803 गुन्हे नोंदवत 1170 आरोपींना ताब्यात घेतले आहे। 803 गुन्ह्यांमध्ये सार्वजनिक गुन्हे हे एकट्या नाशिक विभागात झाले आहे। नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या दमदार कामगिरीनं नाशिकमध्ये तब्बल 163 लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यामुळे लाचखोरीत नाशिक विभाग नंबर 1 ठरलाय। नाशिक विभागातील महत्वाच्या कारवाया अधोरेखित करायचं झाल्यास भूमी अभिलेख विभागातील जिल्हा अधीक्षक महेश शिंदे आणि लिपिकावर 50,000 रुपयांची लाच स्वीकारल्याची कारवाई, सिन्नरचे सहाय्यक निबंधक रणजित पाटील आणि लिपिक वीर नारायण यांना 20 लाखांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले, जिल्हा निबंधक सतीश खरे यांना 30 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं। जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांच्यावरील कारवाई, शिक्षण विभागातील मोठी कारवाई म्हणजे शिक्षणाधिकारी आणि प्रशासनाधिकारी सुनीता धनकर यांना 55,000ची लाच स्वीकारताना पकडून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या। दिंडोरीचे प्रांताधिकारी निलेश अप्पार यांच्यावर 40 लाखांच्या लाचीच्या मागणीप्रसंगी कारवाई करण्यात आली। नाशिकचे तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांना घराच्या पार्किंगमध्ये 15 लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली। सीबीआयच्या नाशिक विभागीय पथकानं नुकताच सातपूरच्या ईपीएफओ कार्यालयात सापळा रचून तिघांना अटक केली। यात विभागीय आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी, ईपीएफओचा एजंट यांना अटक करण्यात आली। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात एका प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी 2 लाख रुपये लाच घेण्याच्या प्रकरणात तिघांची कसून चौकशी केल्यानंतर पीएफ आयुक्तानं तक्रारदाराला नोटीस बजावून लाच घेतल्याचं समोर आलं। ड्रग्ज एमडीनंतर आता लाचखोरीच्या कारवायांमध्ये देखील राज्यात नाशिक प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरत आहे। लाचखोरीचे नवीन डेस्टिनेशन नाशिक होऊ पाहते की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककरांकडून उपस्थित केला जातोय। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।